स्वागत आहे तुमचं करिश्मा जाधव यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही तुम्हाला काहीतरी थोडी माहिती सांगणार आहे मायेबद्दल। तुम्हाला तर माहितच आहे माय आता आपली राहिली नाहीये। तर मला माय एक दिवस बोलत होती, तुला मी एक गोष्ट सांगू का? तर मी बोलले काय माय सांग ना। तर मी असं सभागतीत घेतला कॅमेऱ्यामध्ये, तर बोल बोल काय होते माय काय बोलली ते तुम्हाला मी ऍड करून दाखवते, तर बघा तुम्ही। हा तर तुम्हीच बघा आता माय काय बोलली। तर तुला सांगू का? बोल। हा बोल ना। एका बाईला 5 लेकर असतील। आता 2 लेकर लय श्रीमंत होते, त्याला काहीच कमी नाही, पण 3 लेकर लयच थोड्या गरीबच समजा पैसा पाण्यानं, पण 3 लेकराकडे जास्त माया राहते त्या माईच। माय लेकरानं खाल्लं असेल का नसेल, त्याला पैसा असेल का नसेल। मग आता देव माया कोणाजवळ आहे म्हणून पाहायला येतो गावात, कोण घेत आहे माया? मग माया घ्या माया घ्या म्हणतो देव, महाराजाचं रूप घेतो गोसायचं आपलं आणि चलत झोळी रिकामी झोळी द्यायची। आता रिकामी झोळीत लोक म्हणजे नुसतं चला माया घ्या माया घ्या, काही याच्यात कोणी हुंकार द्यायला। आणि खरंच माझी आई गेली तेव्हापासून आम्हाला अजिबात करमत नाही, सारखी सारखी खाटाव बसलेली दिसतील इकडे तिकडे त्या पाठी। जसं आम्ही बाहेर जातो असं वाटतं की बाहेर ती खाटावर बसलेली आहे, कुठंतरी तिकडे खुर्चीवर बसलेली, बाहेर गेली की माय दिसलेली असते। कधी पण बाहेर जावं की माय अंगणामध्ये खाट्यावर असायची। आता सकाळी सकाळी तिला आवळ घालून सगळी आम्ही बाहेर ठेवायचो उन्हाला थोडं, तर ते सारखं आम्हाला दिसते माय कुठं पण असं वाटत नाही आमच्यामधून माय गेली म्हणून। पण आम्ही लेच माय विना एकदम आधुरी झाली सगळं कुटुंब आमचं। आजारी पडली आजारी पडली होती तरी भजीच्या गोळ्या मागवल्या होत्या बाहेरून, एक गोळी खाल्ली तिनं लासला माझ्या आजी गोळी खाल्ली, तिला बोलले बोलले मी मा आता ही गोळ्या आल्या तुला भजीला दिल्यात आरोधिकवाल्या प्रियाला राहील आरोधिकवाल्या म्हणजे पण औषध मागवले होते। ठीक आहे म्हणजे खाल्ली गोळी आणि मला म्हणजे एका साईडला झोपू घाल, तर आम्ही तिला कोणीच बोलणार झोप लागली म्हणून, पण ती बोललीच नाही शेवटी आम्हाला गोळी खाऊनच माईन केलं 4 वाजता ना। हा 4 वाजता गोळी खाल्ली आणि मग रात्रभर बी नाही बोलली, सकाळपर्यंत बी नाही बोलली। 12 वाजता आईनं माझ्याच मांडीवर प्राण सोडून द्याला। म्हणजे 8 दिवस मम्मीकडे राहायची तर 8 दिवस मामीकडे राहायची, दोघीच्या घरी माय राहायची, दोघीकडे सारखेच राहायचे आणि दोघी पण तितकंच जीव लावायचे तिला। आणि मामी म्हणजे 2 दिवस अगोदर गावी गेलेल्या, त्यांचं पण कष्टी तर मला वाटायची आहे माझ्या आजूबाजूलाच राहतात, जवळच राहतात ना आम्ही, हे असं भिंतच आहे नुसती जवळजवळच राहतात ना, याच्यामुळं काय वाटत नव्हतं। तर मामी पण म्हणजे गावी गेल्या होत्या, मग गावी गेलं तर माझ्या मम्मीच्या घरी होते, पण तिची तब्येत जरा जास्तच बिघडली माईची, पण लगेच आल्या गावावरून। आणि मम्मी तर तिकडेच होती रात्रभर, तिकडेच होती मावशी आहे ती पण एक रात्रभर तिकडेच राहिली होती। माझी मोठी बहीण पण आली आणि गावाहून आली ना, आल्या आल्याच्या नंतर तिने लगेच दवाखान्यात नेलं, हॉस्पिटलला नेलं, 2-3 दिवस ठेवली तिकडं, 3-4 दिवस पण नाही जमलं, ते बरंच नाही वाटलं तिला, काय झालं काय समजलंच नाही, बोलून चालून गेली घरून। आम्हाला असं वाटलंच नव्हतं की माईला असं होईल म्हणून, आम्हाला रोजच्या सारखंच वाटायचं की माहिती चांगलीच आहे, 8-10 दिवस असं होईल कधीच नव्हतं, आम्ही सोचलं पण नव्हतं। आम्हाला वाटत दवाखान्यात जाते ना येते ती वापस, थोडा विचार पण नाही केला आम्ही। आवळ घातली तिला चांगली, मी खायला तिला पोहे दिले थोडे, खातच होती ता खाली आणि घेऊन गेली ती लगेच हॉस्पिटलला, तेव्हापासून काही खाल्लंच नाही माझ्या आईने। मामीने आम्हाला फोन केला त्या दिवशी माहिती जास्त झालेलं की तिच्या पप्पाला फोन केला की लवकर येतो म्हणून, सिद्धांतचं नाव घेत होते ना मामी, सिद्धांतचं नाव घ्यायची, सिद्धांतचं नाव आणि संदेश, दोघांचं नाव घेत होती संदेश आणि सिद्धांत, दोन होती किचन खाली गेलाय किचन खाली गेला, तुम्ही बोलते मा नाही गं किचन खाली कोण नाहीये, म्हणजे ती खाटावर होती ना, खाटावर तिचे दात घासत होते मी, तर तिला बोलले मी तो दात घास आणि सकाळी आवाजली होती आणि नारळाचं पाणी पि, मा नारळाचं पाणी पिली चांगली व्यवस्थित, म्हणजे असं सोचलं पण नव्हतं आम्ही तिला एवढं मोठी हे होणार आहे आमच्या सगळं एवढा मोठा घात, बापरे कधीच नव्हतं सोचलं।
एवढं अवघड करून घेतलं. थोडं खात होते असं काय नाही, खात होते असं नव्हतं, थोडं थोडं खायचे द्या. नारळ पाणी पिली, अख्खा नारळ पाणी पिली, बदाम शेक थोडासा प्याला, परत औषध गोळी प्याला, इंजेक्शन दिले डॉक्टरनं, सगळं व्यवस्थित झालेलं. मग काय माहिती नंतर एक एक गोळी घेतली आणि एका साईडला केली आम्ही सगळेजण. आम्हाला वाटलं झोप लागली तिला, आणि ते लावलेलं होतं ना तिला ऑक्सिजन, ऑक्सिजन लावलेलं होतं ना. मी गावाला चालले तर मला बोलले लवकर ये गावाला चालीस, तर नाही बेकार बरे नाही तब्येत लवकर येते. मी बोलले हा आम्ही 2 दिवसात जाऊन येते, तर 2 दिवस झाले त्याच्यानंतर. आणि कोणी आमचा ब्लॉग बघत असेल तर खरोखर सगळे आपल्या तुम्हाला सांगते मी कि आईला आई सारखं राहा, कुठंच काय नाही जगामध्ये. आई गेली तर सगळं गेलं, माझं काहीच न राहिलं. तुम्ही शेवटी किती कमवा काय तर नाही, माय तर सगळं गेलं. कारण की मायच अशी होती आमच्या फॅमिलीमध्ये जॉईन करणारी. मायच होती की सगळा परिवार माईमुळे इकडे आमचा एक होता. थोडं काय झालं की लगेच तिला आम्ही सांगायचो, एकूण एकीच कोणाची बी वार्ता झाली की तिला सांगायचो. कोणी पण तिलाच सांगत होत काही पण. माय होती तर मोठा एकदम आम्हाला असा आधार होता. सगळे नातरुंड नाती सगळ्या एकत्र यायच्या तिया असताना त्या असताना एवढं मोठं वाटण झालेलं. पण ते सगळं तिलाच सांगायचो आम्ही, काही पण तिलाच सांगायचो. माया असं झालं, माय तसं झालं, म्हणजे लहान मोठ्याशी सगळे तिला मायच म्हणत होते. कोणीच नव्हतं असं म्हणत की काकू आई. आई तर बोललोच नाही आम्ही जन्मलो तशी, आम्ही माईच बोलत आलो आतापर्यंत, शेवटीपर्यंत माईच बोललो. आणि म्हणजे सांचे सांचे पण सोबतच होते आमच्या. तर सांचे माय कुठे गेले, माय कुठे गेली ते बोल सांग. सांग ना, माय कुठे देवाच्या घरी गेली. माय देवाच्या घरी जसं तिने म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाइम बघितलं ना तिने, तेव्हापासून बोलते माय देवाच्या घरी गेली, माय देवाच्या घरी गेली. तिकडे पण आली होती ना सांची बघायला. सांची मध्ये खूप जीव होता माईचा, माधुरीचे बाहेर गेले की ती बाहेरच असायची ना. काहीतरी वाटते म्हणजे गेले म्हणजे असं वाटतं. असं झालं, सवय होती माईची. हर गोष्ट म्हणजे माईला आम्ही सांगायचो. कोणी सांगायचं, करिश्मा सांगायची, माझी सिमरन सांगायची, कुठल्या पोरी म्हणजे जेवढ्या तिचे नातरू तेवढे तिला बोलत जाईल. सगळ्याशी ती एकदम प्रेमानच बोलायची. सगळं तिला आखे ही नाही आली कामं, ती नाही आली सर्वांची एकदम चिंता. तिचं घर तब्येत तिची खराब, पण तिला सगळी चिंता. सिमरन नाही आली, शिवानी नाही आली, शुभंगी नाही आली, यांचं सगळं तिला पडेल. तुम्ही मरणार आहे कधीच नव्हतं तिला वाटलंच नव्हतं. तिला कधी नाही वाटलं, कधीच नाही, चुकून पण नव्हतं, नावच नव्हती घेतली. एवढी घाबरायची, गोळ्या घ्यायला पण घाबरायची, गोळ्या द्यायचं मरण म्हणलं की घाबरायची. गोळ्याने मला मारून टाकता का असं बोलायचं आम्हाला. मला गोळ्याने मारून टाकता का, गोळ्याने मरत नाही, गोळ्याने वाचतात नाही सांगायची मला, तुम्ही मारून टाकता. ज्या घरामध्ये आम्ही भाऊ भाऊकी आली होती आमच्या सुत्या वरती सगळ्या आल्या, भेटून गेले तिला. पहिल्या पण आले होते, स्वप्न पडल्यासारखंच झालं असं मरण झालं आमच्या सासूबाईचं. पहिले रेल्वे आले होते, स्वप्न सारखं झालं. सगळे सांगायचे कशी तब्येत, फोन केले दवाखान्यात ऍडमिट केले, सगळे विचारायचे. असंच वाटलं आम्हाला पण, का आता पण असंच मेंबर लागून घरी नेल्यानंतर तरी असं वाटतं. सोचलंच नव्हतं म्हणजे, कधीच आम्ही सोचलं नाही की असं होईल. कसं झालं काय म्हणजे, रोज मायला यायचं बघायला यायचं, रोज कधी मोठी मावशी आली किंवा लहान मावशी आली चालूच होतो. रोज एक पण फोन करीन आई नाही, आता कोण येत पण नाही, कोण मी करेनात, मोठी बहीण नाही करणार, लहान बहीण नाही करणार, आई पण येतच राहायच्या. त्यांचे रोजचे फोन काय झालं माहिती नाही, पण दुसरे पाहुणे असे येत राहायचे. एवढा फरक पडाय माय नाही येत माहितीये ना. लहानीचा नाही फोन तर मोठीचा नाही, म्हणजे आम्हाला एवढ्याच फरक दिसायलाय की आमचं खरोखर काय नाही राहिलं. आता एकदम आलं खालं तुटत तुटत दिसायला, तुटलेली भावंड. तेवढी तब्येत खराब असताना सुद्धा ती मला बोलायची, सांचीने काय खाल्लंय का, तिच्याकडे बघ, तिच्याकडे लक्ष दे. तिला म्हणजे एवढी तब्येत खराब असताना पण तिला सांचीच पूर्ण सांचीच वेळ होत सर्व, कारण ते पडायचं ना, पडायची नाही सांची म्हणून. त्याच्यामुळे सर्व सर्व तेवढाच जीव, सगळ्या नातरुंडात तेवढाच जीव माझ्या आईचा. एकदम प्रेमळ होती, असं वाटत नव्हतं की आई असं होईल. आमच्या सगळ्यांचे लग्न
तुंडाचे लग्न पाहिले काही थोडेफार आहे ना तुंडा दोन तीन जण राहिलेत माझे माझ्या दोन मुली राहिल्यात तर वहिनीची एक राहिली बस तीनच राहिले सगळ्यांचे तिघांचे पण असते तर मग काय एवढं वाटलं बोललेले मला सगळ्यांचे लग्न बघायचं म्हणून तरच जायचं पण काय देवाला नाही ऐकलं सांगत होते लग्न झाल्यानंतरच मला काही पण होत पर्यंत नाही आम्हाला वाटायचं पण चांगलंय ना उलट काय नाही होणार सासूबाईला पण ते एकदमच तिच्या समोर करायचं होतं एकाच तरी तर नाही झालं ते पण माझी आई इकडे मी राहत होती माझ्या बहिणीकडं पण रोज इकडं चक्रा मारायची काही ना काही म्हणजे हा मावशीकडे राहायची कधी तिकडे राहायची कधी मोठ्या मावशीकडे कधी लहान मावशीकडे कधी माझ्या घरी सुद्धा राहायची मायांना आणि होत्या माझ्या घरी 6 महिने दोघे जण राहिले ना तेव्हा मला सांची नव्हती सिद्धांतच होता तर आमच्या मध्ये तर राहायच्या दोघी जण एक हे व्हायची दोघ्या बहिणीची सारखी नाही का बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे बोला म्हणायचे सगळे आम्ही गाणे म्हणायचो सगळ्याला विचारायला कोण घरी आहे कोण कामाला गेलं कोणाला काय नाही सगळ्याची विचारपूस करून त्याला सगळ्याची काळजी राहायची सगळ्याची काळजी तिला सगळ्यात जास्त आमच्या दोन घराची जास्त काळजी लागेल घरी म्हणजे ती राहतच नव्हती 5 मिनिट असं झालं एवढी झाडं लावलेत तर पिंपळाचे झाड तर इकडे भरपूर आमच्याकडे एक लावलाय परत राहायची ती पहिले तिकडे पण माझे त्याच्यानंतर इकडे आलं तर इकडे पण तिने लावलं माहिने पिंपळाचे झाड लावले आंब्याचे लावले जांभळ लावली राहिलं आंब्याचं लावलं भरपूर झाड लावून गेली पेरूचे झाड सगळी तिची असं आम्ही झाड लावायचं ते झाड येत नव्हतं पण माई जेव्हा झाड लावायची ना ते झाड बरोबर येत ते मी तिला बोलायची तर बोलायची माय ही माझी निशाणी आहे म्हणून जेव्हा झाड मोठे होतील तेव्हा तुम्हाला राहील ध्यान की माईने झाड लावलं तिचं लावलं तिच्या हाताला की यायचंच कधीच जळालं नाही ते झाड कधीच नाही लेकरावाने सगळे झाड कितीने झाड 25 झाड लावले तिच्या हाताने माहिती लय स्वच्छ सकाळी 7 आंघोळ लागायची आता पण आंघोळ 7 करायची रोज पहिले तिची आंघोळ आमच्या आधी एवढी पहिले आंघोळ व्हायची एवढ्या थंडी सकाळी थंडी सकाळी आधी आंघोळ घालून आम्ही उन्हाला आणून ठेवायचं आंघोळ केल्याशिवाय चहा पण नव्हते पेत आणि काहीच नाही तोंड धुवायला तर 1 घंटा लागायचा आता नाही पहिले 1 घंटा लागायचा तोंड धुवायला कडक होती ते एकदम आता तिला 2-3 महिने थोडी जास्त झाली ह्या महिन्यामध्ये जास्त झाली पहिले एवढं नव्हतं पहिलं पण सकाळी जांभूळ पाहिजे तिकडे राहत होत्या पाटील हॉस्पिटलला होती तर बरी होती ना तेव्हा चांगली झाली होती चांगल्या होऊन आलो आम्ही तिकडे पण राहिली मी माईकडे 1 महिना एकदम व्यवस्थित झाली ती माय टेन्शन महिन्यातच नाणी गेल्यानंतर 8 महिनेच झालेत नाणीला जाऊन त्याच वर्षात मायला पण असं झालं त्या दोघी एकमेकीला गोष्टी शेअर करायच्या मग कसं मायला जेवढं तिने आणीला बोलायची तेवढं आम्हाला नव्हती बोलत मम्मीला बोलायची मला सांगायची पण एवढं नव्हती बोलत ना तर कधी त्यांच्या घरी राहायची कधी त्यांच्या कधी असं म्हणजे सगळीकडे ती राहत गेली आणि जेव्हा माय नाणी होती तेव्हा इकडेच राहायची दोघेच बहिणी राहायचे ना चांगली होती तेव्हा इकडेच होती ना खायच्या मस्त रोज खायच्या करून त्या दोघी जणी काहीच आठवलं नाही त्यांना काहीच नाही म्हणजे असं चांगलं व्यवस्थित त्यांचं हे गेलं सगळं व्यवस्थित झालं फक्त वर्षापासून थोड्याशा दुखाला त्याला वर्षामध्येच जास्त कंटाळा दुखाला म्हणजे रोजच्या गोळ्या ना गोळ्या कधीच गोळी नव्हती खाल्ली कधीच नाही गोळी खाली मग आतापर्यंत खाली आम्ही गोळ्या कशी खाणार मी एवढ्या कधीच गोळी नाही खाल्ली तिला पण आठवण आल्यानंतर वाटतं कुठंच जीव लागत नाही कुठंच नाही तिकडे जा तिकडे नाही बसू वाटत घरात जा घरात नाही बसू वाटत कारण की मायाने सर्वांना तेवढं जीव लावलं कोणाला मला माझी ननंद मोठी माझी सर्वांनी मायेने आम्हाला शाळेत घेऊन आमचं ऍडमिशन केलेलं माझ्या तिने लेकरांचं मायनेच नाव टाकलं तिनेच तारीख टाकली काय टाकली आम्हाला माहिती नाही स्वतः आम्हाला नेशन शाळेत ऍडमिशन करून आणायची हिच्या नावरच तिने टाकलं आम्हाला टाइमच नव्हता रोज कामाला आणि हिचे पप्पा तर लहान असताना माईकडेच राहायचे उंबरखेड्याला गेली घेऊन यंदा आखी लग्नाला दुगा घरला घेऊन गेली तिकडे गावाला शेती लावली सगळी पूर्ण फिरून लावली दोघ जण माईकडेच होते ना कधी 1 महिना होती का नाही 2-3 महिने होते दोन तीन महिने दोघ जण माय आली इकडे कधी जर गावाला जायचं असलं मायला तर माय बस मध्ये जायची त्यांची पप्पा बसच्या मागे पळायची लहान बच्च्या मागे पळायची सिद्धाने एवढे असते बसच्या मागे पर्यंत पळत जायचे की मला पण येऊ दे म्हणून
तर माईच्या म्हणजे कुठे पण जाऊ तर माईच्या मागेच. आई पहिल्यांदा गावाला राहायची ना, नंतर नाही ठेवली आम्ही गावाला, ठेवलीच नाही. मग म्हणजे सगळे रिश्ते माईच बनवायची, आखायचे घरातले घरात. कोणतं लेकरू असं जाऊ देत नाही. घरामध्ये खूप मोठं दुःख झालेलं, खूप म्हणजे खूप मोठं. माईचं तुम्हाला तर माहितच आहे, 23 तारखेला माईचं निधन झालं. त्याच्यामुळं आम्ही एकदम दुःखामध्ये होतो. त्याच्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे काढलेले नाही, पण आता थोड्या दिवसाच्या नंतर माझे ब्लॉग येतील. मला आता पण काही एवढी इच्छा नाही आहे ब्लॉग काढण्याची. ते तुम्हाला सांगण्यामुळं काढायला गेले. त्याच्यावर तुम्हाला म्हणजे सांगण्यासाठी, कारण की तुम्ही पण आमची फॅमिलीच आहेत, तर थोड्या दिवसात माझे ब्लॉग येतील. एकदम माईची आठवण म्हणजे रोज जिंदगी भरासाठी काय काय सांगावं, कुठलं कुठलं सांगावं. सर्व मनात भरलेलं आहे आईची आठवण. काय काय बोललो काय आणि दोघी तर माईच्या माईचं करायचं, कारण ते आजूबाजूलाच राहतात. म्हणून आम्ही घर पण दाखवतो त्यांचं. आजूबाजूच राहतात आणि मी त्यांच्या पुढे राहते. म्हणजे दोघी कधी काम करत असले की माय मला आवाज द्यायचे की मी लगेच जायचे बाहेर, तिला वॉशरूमला वगैरे घेऊन जायला लागायचं. मी ह्या दोघी नसले तेव्हा मी असायची. आमचं कसं म्हणजे काम करत असायचे, आम्ही दोघी सोबतच कामाला जायचो. आणि घर आम्ही जागा घेतली, घर इकडेच बांधले, दोघीला सोबतच बांधले. तर आम्ही पण खुश राहायचो माय होती. तर सर्व काही पण आता माय नाही, एकदम आजोरी वाटायचो. असं वाटतं की काहीच नाही जगामध्ये, सगळं गेलं. एका बहिणीनं आज फोन नाही केला, तिने नाही केला, निने नाही केला. याच्यावरच मला मी सकाळी पण लय रडली. माय होती तर किती वेळा फोन करायचं आहे, मोठी करायची, लहानी करायची. सकाळ उठून एक पण कोणाला फोन नसता. विचारायच्या गडबडी माझी तब्येत कशी आहे, मायनं काय खाल्लं का, माय काय करते, सगळं सगळे फोन चालू पाहिजे. याच्यामुळे वाटायला ना किती फरक पडलाय. माझी माईचं कसं होतं की मामा पण इकडेच राहायचे आणि मम्मी पण, दोन्ही तिची मुलं एकाच जागी राहायची. त्याच्यामुळे तिचं जास्त मन इकडे लागायचं माईचं. त्याच्यामुळे मामी पण इथे राहायची, माझी लहान मुलं. तिला कसं आम्हाला बघायलाच लागायचं तिला. आता बहिणीला असं अवघड लागत फोन नाही केल्याबद्दल, पण खरोखर हे हकीकत आहे. म्हणजे एकदम फरक पडावाने वाटायला. रोज त्यांची चक्कर चालूच होती ना, रोज तिच्या दोन चक्कर व्हायच्या, मोठीच्या लहानीच्या व्हायच्या, चालूच. फरक वाटायला येतं थोडं थोडं. घरामध्ये माझं सर्वात जास्त रिलेशन आहे. मावश्या पण माझेच आहेत आणि मामा पण, आणि त्याच्यात सासरा आणि सासू पण. माझ्यात सर्व, म्हणून त्याच्यामुळे मला सर्वांशी चांगलंच राहायला लागतं, गोडच राहायला लागतं. माझ्या घरी कोणाला वाईट बोलायचं, आतापर्यंत वाईट बोलली नाही ना, उलटून पण बोलली नाही. माझं त्यांचं कधी राहायला लागलं असेल तर कधीच नाही. एक शब्दानं पण दुखलं नाही कोणाच मावशीला. असं तिचं. आणि माझ्या नंदा पण आहेत चार, त्या पण माझ्यासारखं माझ्या म्हणजे माझ्यासोबत फ्रेंड सारखंच वागतात. चारही जणी आणि माझ्या दोन बहिणी, म्हणजे आम्हाला कुठे काय करायचं, कुठे जायचं असेल तर आम्ही सोबत असतो. मोठी फॅमिली आहे आमची, भरपूर बघायला येतो. खूप मोठी माझी फॅमिली आहे. बहिणीचे 4, तिचे 3, तिचे 4, माझे 3, यांचे 5, सगळे एकदम कुटुंब झालं आमचं. मोठं तर लय मोठं वाटतं एकदम. बघ आता आम्ही इथे एंड करतो. तर जय भीम सगळ्यांना. जय भीम.